स्ट्राइकर्स, इनका मात्र आज एक ही मैच खेला जाएगा। जस्ट एंड गोल्डी बामन डोंगरी के दो मुकाबले होंगे, हर्ष 11 नावे खाड़ी का एक मुकाबला होगा, महेश स्पोर्ट्स 11 शेलगर टीम का भी मेरे ख्याल से एक ही मुकाबला होगा, नीलेश 11 जावले इनका भी एक ही मुकाबला होगा। तो चलिए, बामन डोंगरी के आज मात्र दो मुकाबले होंगे, उसके साथ साथ वरद एंटरप्राइजेस सेक्टर 18 के दो मुकाबले होंगे और आरआर राइडर्स इनके दो मुकाबले होंगे। तो सभी टीमों को शुभकामनाएं देना चाहेंगे क्योंकि ये उल्वेनोड प्रीमियर लीग का क्रिकेट का महासंग्राम है। जिस तरीके से चर्चा करते हैं हिंदुस्तान के आराध्य दैवत छत्रपति शिवाजी महाराज, इनके जो किले हैं उनकी यादें ताजा दिलाते हुए किले सिंहगढ़ स्टैंड आप देख सकते हैं, उनके समेत किले प्रबलगढ़ स्टैंड देख सकते हैं, किले करनाला स्टैंड आप देख सकते हैं, किले रायगढ़ स्टैंड आप देख सकते हैं और जो सभी जो पेवेलियन है वो देख सकते हैं। जश एंड गोल्डी बामन डोंगरी, प्रदीप स्मृति नाभा, शिवाजी नगर प्रतिष्ठान, शैल स्मृति तरगर, महेश स्पोर्ट्स शेलगर, जय साई शक्ति स्पोर्ट्स कारको पर, सन सिटी ब्लास्टर्स कोम्बड़ भुजे, श्रियांश गौरांश 11 एमडी खारकर प्रतिष्ठान बामन डोंगरी स्पोर्ट्स, नेहल रुत्वी स्ट्राइकर्स नाभा, हर्ष 11 नावे खाड़ी, उनके समेत आरआर राइडर्स वाहल, दित्या व्यान स्पोर्ट्स उल्वे, वरद एंटरप्राइजेस सेक्टर 18 उल्वे नोड, खारको पर किंग्स, स्वर्गीय शिवदास एंड धीरज स्मृति मोरावे स्टैंड एंड नीलेश 11 जावले, ऐसे स्टैंड बिल्कुल आप देख सकते हैं। तो चलते हैं मुकाबले की तरफ, आने वाले तमाम क्रिकेट दर्शकों का मैं प्रवीण गायकर वाकड़ी, किरण पाटिल सर उल्वे, दीपक पाटिल सर पलस पे और उल्वे नोट प्रीमियर लीग कमेटी के माध्यम से स्वागत करते हैं और चलते हैं इस आज के दिन के पहले मुकाबले के लिए। सिक्का उछला, टॉस का बॉस बनी महेश स्पोर्ट्स 11 शेलगर टीम के कप्तान साहिल भगत और पहले गेंदबाजी चुनना पसंद किया और पहले बल्लेबाजी को आमंत्रित किया है आरआर राइडर्स 11 वाहल टीम को। तो आरंभिक गेंदबाज आप देख सकते हैं लेफ्ट आर्म सीमर कप्तान साहिल भगत आते हुए, साहिल भगत तो हमारे किरण एंड केतन तैयार है पीटीसी लाइव, जो संदीप पॉस्कर फाउंडर और डीजे सूरज सैंडी वो भी तैयार है, कॉमेंट्री डिपार्टमेंट भी तैयार है और हमारे बिल्कुल देख सकते हैं यहाँ पर स्कोरर भी तैयार है। तो तेजस मात्रे इनका भी आगमन हो चुका है, उनका भी हम स्वागत करते हैं और चलते हैं इस मुकाबले की तरफ। स्ट्राइक बल्लेबाज होंगे कप्तान यानी कि प्रथमेश कोहली और उनका साथ देंगे विनेश डोलकर, ये जोड़ी है वीआरसीसी गणेशपुरी टीम की जब ग्रामीण से मुकाबला खेलते हैं, लेकिन आज कप्तानी है प्रथमेश प्रकाश कोहली की आरआर राइडर्स 11 वाहल के तरफ से। तो बेस्ट वर्सेस बेस्ट, कप्तान बनाम कप्तान के बीच में यह लड़ाई और पहले मुकाबला का ग्रीन सिग्नल देते हुए अंपायर। तो चलिए शुरुआत होगी, लेफ्ट आर्म गेंदबाज बनाम राइट हैंडर बैट्समैन, कैप्टन वर्सेस कैप्टन। पहली गेंद फुल टॉस पे की थी, शॉर्ट पॉइंट में खिलाड़ी थे। देखिए पहली जो गेंद थी फुल टॉस की शुरुआत की थी गेंदबाज साहिल भगत ने, बड़े शॉट में तब्दील कर सकते थे लेकिन पवित्रा उन्होंने जाना कि अब पहली गेंद है, सम्मान तो देना चाहिए, बाकी के गेंदें आएंगी उनके ऊपर कड़े से कड़े प्रहार करने की कोशिश शायद बल्लेबाज कर सकते हैं। तो चलिए डॉट बॉल के साथ कप्तान शेलगर टीम के साहिल ने अपनी टीम की शुरुआत की, जबरदस्त यहां पर शुरुआत, बड़ा मैच है, जो जीतेगा वो बना रहेगा। तेज रफ्तार से बीट किया, स्टैंडिंग कड़े कड़े मारने का प्रयास, फुटवर्क का थोड़ा सा कमी नजर आई यहां पर दीपक पाटिल सर कि जैसे जिस बल्लेबाजी के लिए प्रथमेश प्रकाश कोहली जाने जाते हैं वो उनका पवित्र है, पहले शांत रहते हैं, कुछ गेंदों को परखने की कोशिश करते हैं, बीच में अगर एक बार इनकी निगाहें विकेट के ऊपर सेट हो जाए कि गेंदबाज किस तरीके की गेंदबाजी कर रहे हैं तो फिर भारी पड़ेंगे अपोजिशन टीम के सामने। लेकिन साहिल कच्चे गुरु के चेले नहीं है, ये भी बेहतरीन खिलाड़ी है। तेज रफ्तार देखिए इनका गेंदबाजी का वेरिएशन आप देख सकते हैं, एक्शन रिप्ले में उनका आप देख सकते हैं कि इनका एक्शन कितना बढ़िया है, एक इंटरनेशनल गेंदबाज की तरह, जिस तरीके से मार्को जेंसन साउथ अफ्रीका के बिल्कुल उसी तरह का इनका ये गेंदबाजी का एंगल है और डांस कितना बढ़िया है, जो कदम लेते हैं ना वो बहुत बढ़िया है और इसीलिए आपका रनवे रिदम होता है ना वो बेहतर होता है, हाइट भी है, कंधों का इस्तेमाल भी आप कर सकते हैं। और ये देखिए तीन गेंदों के ऊपर इस पहले पावर प्ले में प्रथमेश प्रकाश कोहली को शांत रखा है।
लाजवाब गेंदबाजी, इस बार क्रॉस बैटेड खेलने की कोशिश की थी, जो इससे पहले गेंद रिलीज की थी ना वही एक्शन रिप्ले में आपको देखने को मिली और प्रथमेश प्रकाश कोहली को मात्र शांत रखा है। चार गेंदे डॉट, यानी कि इससे बड़ा क्या ओवर देखने को मिल सकता है इस सुबह के सत्र में। और पिछली चार जो गेंदे आपने देखी ना प्रथमेश प्रकाश कोहली की बल्लेबाजी की, जो खड़े खड़े खेलने का प्रयास किया, फुटवर्क का इस्तेमाल नहीं कर पा रहे, जानते सामने बड़े गेंदबाज है इसीलिए संभल कर थोड़ी सी बल्लेबाजी करते हुए अपने टीम के लिए। गेंदबाज साहिल लेफ्ट आर्म ओवर द विकेट से, इस बार अच्छा शॉट, संपर्क लाजवाब हुआ है, बैकफुट पॉइंट और पॉइंट के बीच में से गेंद को निकाला है, आउटफील्ड फास्ट है, डीप पॉइंट सीमा रेखा की तरफ, पारी की शुरुआत प्रथमेश प्रकाश कोहली के बल्ले से, ये दिल मांगे मोर वेलकम फोर। बोला गणपति बाप्पा। नीचे मंच पर आप देख सकते हैं वाल ग्राम पंचायत के विद्यमान सरपंच समीर शेठ पाटिल साहब, उल्विनोट प्रीमियर लीग में जिनके माध्यम से दमदार योगदान आने वाले 21 से 25 लेकर जनवरी में आरआर ट्रॉफी का और एक धमाका आपके सामने पेश होगा, जहां पर दर्शकों के लिए हर रोज साइकिल होगी लकी ड्रॉ के तौर पर, और ये दमदार टूर्नामेंट 50 के लिए 5,000 ऐसी दमदार नगद राशि की टूर्नामेंट आपके सामने होगी। टप्पा गिरने के बाद ये गेंद थोड़ी सी नीचे रही, ऑन साइड में खेलने का इरादा था बल्लेबाज का लेकिन सफल ओवर रहा, और इसी के साथ पहले मैंडेटरी पावर प्ले का खेल समाप्त होने के बाद महेश स्पोर्ट्स शेलकर टीम के गेंदबाज ने रन खर्च किए टोटल सिर्फ और सिर्फ 4 और आरआर राइडर्स का रन संख्या लगती हुई बिगर बगर विकेट को नुकसान के ऊपर 4 रन। छत्रपती शिवरायांचं हे संगीत, शिवनेरीतील शिव आणि रायगडातील राय हे सुमधुर संगम म्हणजे छत्रपती शिवराय, आणि शिवरायांच्या या किल्ल्यांची आठवण देत असताना मी मगाशी उल्लेख केला होता की इतिहास मात्र तुम्ही विसरू नका, कारण ज्यांनी आपल्याला घडवलं खऱ्या अर्थानं भरपूर काही महासत्ता, इंग्रज असतील, डज असतील, पोर्तुगीज, आदिलशाही, अकबर, हुमायू, बाबर, जहांगीर अशा महासत्ता हिंदुस्थानाकडे वाटचाल करत होत्या, परंतु त्या सर्व महासत्तांना थुडकावून हिंदवी स्वराज्याची स्थापना ज्यांनी केली ते राजे शिवछत्रपती, त्यांचीच गड किल्ल्यांची आठवण करून देणारं हे खऱ्या अर्थानं संगीत, त्याच्यानंतर हे मैदान, किल्ले सिंहगड, किल्ले प्रबलगड, किल्ले कर्नाला, किल्ले रायगड असे हे तुम्हाला खऱ्या अर्थानं स्टँड पाहायला मिळत आहेत। तर ओव्हर नंबर पहिला समाप्त हुआ, पहिले ओव्हर का खेल समाप्त होने के बाद आरआर राइडर्स 11 थोड़ी सी धीमी शुरुआत के साथ चलती हुई, स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या है बगैर विकेट खोए नुकसान के ऊपर 4 रन। देखिए साथी स्कोरर हमारे जानकारी देते हुए कि जिस तरीके से पिछली 6 की 6 गेंदें हैं ना अकेले बल्लेबाज कप्तान प्रथमेश प्रकाश कोहली ने खेली है और इन 6 गेंदों में 4 रन बनाते हुए सेकेंड मैंडेटरी पावर प्ले विनय मात्रे मैन फ्रॉम बेलपाड़ा गाँव का ये खिलाड़ी है, तो चलिए आज वर्नी लगी है उनकी शेलकर टीम की तरफ से मैंडेटरी पावर प्ले का। ये ओवर था ऑफ स्टम यॉर्कर की ये कोशिश, शक के बुनियाद से देखा था अंपायर की तरफ लेकिन अंपायर के मन में कोई दुविधा नहीं, ये डॉट बॉल की समाप्ति। विनेश डोलकर ये पावर हिटर बल्लेबाज है, जब प्रथमेश अच्छी शुरुआत देते हैं तो इनके हाथ खोले जाते हैं, जिस तरीके से वीरेंद्र सहवाग बिल्कुल उसी तरह का ये खिलाड़ी। शॉट बढ़ाए मिड ऑफ के ऊपर से खेलने की कोशिश लेकिन लॉन्ग ऑफ में फील्डर मौजूद है, उठाएंगे फील्ड करेंगे, 1 रनों के साथ दोनों बल्लेबाजों ने छोर बदले और इसी 1 की मदद से आरआर राइडर्स 11 वाल टीम का स्कोर है बगैर विकेट को नुकसान के ऊपर 5 रन। शुरुआत धीमी जरूर है, 5 ओवर का यह मैच है, अब सेकेंड पावर प्ले मैदान के अंदर जा रही है, अगर पावर प्ले में आप रन नहीं बनाओगे तो रन कब बनाओगे ये सवाल भी पूछा जाएगा, लेकिन फिलहाल कप्तान है मैदान में, तब तक उम्मीद है कि ये रन आसानी के साथ बनेंगे, भले 2 ओवर में शुरुआत थोड़ी धीमी क्यों ना हो आने वाले 3 ओवरों में टारगेट बनाया जा सकता है। एम भाई इनका भी शुभागमन हो चुका है, उनका भी स्वागत करेंगे, गेंदबाज तैयार। ऑन साइड में बड़ा शॉट जरूर खेला है, मिड विकेट की तरफ खिलाड़ी लॉन्ग ऑन का दौड़ते आए और उठाए फील्ड करे तब तक 1 रन। देखिए अच्छी सोच दिखाई है मेरे ख्याल से महेश स्पोर्ट्स 11 शेलगर टीम के कप्तान साहिल भगत ने, जिनके पास अनुभव भी कम है मेरे ख्याल से, और इतने बड़े प्लेटफॉर्म में सीजन 4 उल्विनोट प्रीमियर लीग की कप्तानी उनके कंधों पर दी गई है और ये कप्तान का उत्तरदायित्व निभाते हुए अब तक सोच बहुत अच्छी नजर आते हुए। शॉट बढ़ा इस बार सीधा बल्ले का फेस खेला और सीधा गेंद को फेंक दिया किल्ले सिंहगढ़ स्टैंड की तरफ,
विनेश डोलकर के बल्ले से आरआर राइडर्स के ये विस्फोटक बल्लेबाज जिनके बल्ले से आता हुआ उल्वेनोड प्रीमियर लीग का ये ब्रांडेड सिक्सर। तो बिल्कुल यहां पर बात करेंगे शानदार शुरुआत देते हुए पहले ओवर में, लेकिन सेकंड ओवर में शायद टारगेट बनाते हुए गेंदबाज विनय माथरे जो बेलपाड़ा गांव से बिलोंग करते हैं, आज मात्र उनकी चर्चा करेंगे ना तो निश्चित तौर पर एक आक्रामक खिलाड़ी के तौर पर जाने जाते हैं। समोरती ग्लास है बघा टू व्हीलर जी हाँ किल्ले प्रबळगड स्टँड तिथे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करेन ती स्कूटीची आपण थोडीशी ग्लास तिकडे करा साईडला, धन्यवाद थँक्यू। थोडीशी पलीकडे नेल तरी चालेल काही हरकत नाहीये। तो छक्का आया ये बल्लेबाज विनेश टोलकर के बल्ले से और रन संख्या 6 रनों की मदद से 12 रनों के ऊपर गेंदबाज तैयार। ये भी गेंद लोवर फील्ड टॉस बॉल थी, ऑन साइड में खेला जरूर है, फील्डर मौजूद है वहां पर, उठाएंगे फील्ड करेंगे, तब तक एक रनों के साथ अपना काम तमाम किया। जानते हैं कि ये सिंगल भी जरूरी है क्रिकेट का, तो यही वसूल है किरण पाटिल सर कि 6 आने के बाद सिंगल लेना जरूरी है, निरंतर स्ट्राइक रोटेट करना यह जरूरी है, क्योंकि डॉट गेंदे खेलने से बेहतर तो एक होता है कि एक एक क्यों ना हो ये अपने खाते में जुड़ जाते हैं और एक टारगेट अच्छा सेट कर सकते हैं। ये सॉफ्ट हैंड से खेला हुआ स्ट्रोक था लेकिन ये गैप में जरूर गेंद जाती हुई, आउटफील्ड फास्ट है, खिलाड़ी दूर से आते हुए अंतिम क्षणों में रोकने में मेरे ख्याल से असमर्थ हो चुके हैं और गेंद जाती हुई सीमा रेखा की तरफ 4 रन, और इसी 4 रनों की मदद से ओवर नंबर समाप्त हुआ दूसरा पावर प्ले और 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद आरआर राइडर्स 11 वाइल्ड टीम का स्कोर है टोटल 17 रन बगैर विकेट खोए नुकसान पर। जे करायला लावलं ज्यांना बदनाम बदना बदमाश यवनांना हाजी हाजी तेज तेज वीर मराठा छत्रपती शिवाजी करार्थनं त्यांचं हे संगीत। आणि तुम्ही स्क्रीनवर शिवाजीनगर प्रतिष्ठान हा स्टँड पाहताय, ज्या पद्धतीनं या स्पर्धेसाठी प्रत्येकाने आपल्या स्वखर्चानं हे स्टँड दिलेत त्या सर्वांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो। आणि काय असतं स्पर्धेसाठी की तुम्ही जी आम्हाला या स्पर्धेसाठी योगदान देता तेच मोठं असतं, आणि खऱ्या अर्थानं उल्वेनोड प्रीमियर लीगसाठी ज्या ज्या दानशूर दातांनी सढळ हाताने मदत केली त्या सर्वांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो। प्लेइंग इलेव्हन की तरफ एक बार नजर डालेंगे, जरूर 3 ओव्हर जब ड्रिंक्स जाएगी तो चर्चा करेंगे की जहां पर दोनों टीमों ने प्लेइंग इलेव्हन बनाई है। प्रथमेश कोहली जिनके बल्ले से 2 चौके अभी तक निकले, 17 रन बने हैं, यानी कि 8.5 दशमलव से बिल्कुल ये टीम खेल रही है बिना कोई विकेट। चलिए यहां से 18 गेंदें बची होगी, 10 विकेटें सुरक्षित है आरआर राइडर्स वाल टीम के खेमे में, तो पारी का अब मोर्चा ज्यादा से ज्यादा कप्तान प्रथमेश कोहली और विनेश को संभालना पड़ेगा। फुल टॉस बॉल है, मिस टाइमिंग स्ट्रोक मिड ऑफ में, 38 सर्कल में फील्डर मौजूद है, कोई चूक नहीं है, जय भोईर थे नाबेगांव का ये खिलाड़ी, बेहतरीन कैच और ये पहला करारा छटका आरआर राइडर्स वाल टीम को। आई एकवीरा अग्रिकोल यांची कुलस्वामिनी आणि त्यांचं हे खऱ्या अर्थानं संगीत, अर्थातच हे गाणं गायलंय ते रोशन पाटील शिरवली समालोचक संगीत आणि गीतकार देखील आहेत, आणि हे गाणं होतं ते अर्थातच पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष किरण पाटील आई एकवीरेच्या चरणाशी नतमस्तक होऊन खऱ्या अर्थानं हे संगीत त्यांच्या माध्यमातून बनवलं गेलं ते आपण पाहिलं डीजे सूरज यांच्या माध्यमातून। किरण पाटील को अगर ये गेंद फुलटॉस होती तो 150 मीटर का ये छक्का हो सकता था, क्योंकि कल मेरे ख्याल से धुआंधार पारी इन्होंने खेली है और मैन ऑफ द मैच के हीरो बने और सीधा टीम को क्वालिफाई किया सुपर 8 में। 12 गेंदों में 37 रनों की शानदार पारी खेली जिसमें लंबे लंबे छक्के आपको देखने को मिले, जिस तरीके से क्रिस गेल छक्के दागते हैं। तो चलिए विकेट नंबर पहला, वेरी गुड कमबैक बाय द बॉलर सुयश भगत, शेलगर गांव का ये खिलाड़ी है और सुयश ने क्या शानदार शुरुआत करते हुए अपनी टीम के लिए। चलिए इस बार शुरुआत होगी फिर से एक बार
ओवर द विकेट से यॉर्कर का ये प्रयास था, लेकिन गेंद लेग स्टंप के बाहर है। अंपायर का व्हाइट बॉल का इशारा, व्हाइट की मदद से एक्स्ट्रा स्कातों में बढ़ोतरी होती हुई और यह पहला व्हाइट बॉल आता हुआ महेश स्पोर्ट्स 11 शेलगर टीम के गेंदबाज की ओर से। चलिए, इनके लिए एक प्लस पॉइंट है कि एक लेफ्ट आर्म सीमर जो कप्तान है वो शुरुआत गेंदबाजी करते हैं और राइट हैंडर बैट्समैन जो होते हैं उनके लिए दिक्कतें होती है जब लेफ्ट आर्म गेंदबाज इनके सामने होता है। और साहिल ने ये साबित भी कर दिया, पहले पावर प्ले में सिर्फ 4 ही रन दिए। तो 5 ओवरों में 5 बॉलर आपको यूज किए जाएंगे। शायद प्रथमेश कोहली भी जानते होंगे कि पहले 3 ओवर के जो मेन गेंदबाज है वो समाप्त हो जाएंगे, बाकी 2 गेंदबाजों को टारगेट बनाया जा सकता है। किसी ना किसी टीम में एक आध गेंदबाज कमजोर हमेशा दिखाई देता है, लेकिन खोटा सिक्का भी कभी कभी नसीब बदल देता है। ये फुल टॉस बॉल इस बार भी गिरी थी, लेकिन चलिए रन कोई नहीं मिलेगा इस गेंद के ऊपर। डॉट बॉल की समाप्ति, 3 गेंदें अभी तक फेंकी है, हालांकि उसमें से 1 गेंद वाइड हो चुकी है। पहली गेंद के ऊपर विकेट मिली, यानी कि तीनों की तीनों गेंदबाज है ना सुयश भगत की, ये तीनों गेंदें फुल टॉस गिरी है। एक फुल टॉस गेंद के ऊपर बल्लेबाज आउट हुए, दूसरा वाइड गिरी, तीसरी भी ये फुल टॉस थी जिसको अंजाम नहीं दे पाए। डॉट बॉल की समाप्ति, क्या कमाल का इस बैटिंग पैराडाइज विकेट के ऊपर दमदार परफॉर्मेंस देते हुए। विनेश टोलकर आउट होने के बाद सिद्धेश कोहली मैन फ्रॉम गबन का ये खिलाड़ी है, तो चलिए आज वर्नी लगी है उनकी आरआर राइडर्स वाल टीम की तरफ से। तो कभी भी मौका आपको मिलता है ना, मौके का फायदा उठाना जरूरी है और अच्छे खिलाड़ी है सिद्धेश कोहली। यॉर्कर का इस्तेमाल, बल्ले का अंदरूनी किनारा लगा था, शॉर्ट फाइन लेकी तरफ खिलाड़ी था 38 सर्कल में, रोके फील करे तब तक मेरे ख्याल से तो 1 रन बटोरते हुए 1 रनों की मदद से। हेलो, तो निश्चित तौर पर आप बात करेंगे तो टोटल स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या बनी है टोटल 19 रनों के ऊपर। शुरुआत थोड़ी सी धीमी नजर आती हुई, लेकिन चलिए अब कप्तान लीडिंग, कैप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट। यस, 19 धावा झालेत, कारण 2 ओवर मध्ये 17 होत्या आणि या ओवर्स मध्ये फक्त 2 आलेत। तो 19 रन लॉस ऑफ 1 विकेट, 1 विकेट के नुकसान के ऊपर स्कोर कार्ड के ऊपर यह रन संख्या आप देख सकते हैं। गेंदबाज तैयार, इस बार अच्छा शॉट था लेकिन सीधा जाएगा फील्डर के हाथों में, कोई रन नहीं है। मैं एक कहूंगा, जिस तरीके से शेलगर टीम ने जो गेंदबाजी की है ना, वो खास करके प्रथमेश प्रकाश कोहली के अगेंस्ट जो गेंदें फेंकी है, अब तक प्रथमेश ने टोटल गेंदें डॉट के लिए 6, और ये दबाव बनाने में महेश स्पोर्ट्स 11 शेलगर टीम के गेंदबाज अब तक बने हैं प्रथमेश प्रकाश कोहली के ऊपर। गेंदबाज तैयार, इस बार भी अच्छी गेंद, लेकिन इस गेंद को खोद कर निकाला है पॉइंट की तरफ, डीप में आकर खिलाड़ी गेंद को उठाए फील्ड करे, तब तक 2 रन लेने का पर्याप्त समय था बल्लेबाज प्रथमेश के पास, और 2 रनों की मदद से टीम की रन संख्या बनती हुई 21, 21 रन 1 विकेट के नुकसान पर। अंतिम 1 गेंद बची है इस तीसरे ओवर की, जो रनों की अपेक्षा चाहिए वो रन अभी तक नहीं बन रहे, शायद आने वाली जो गेंदें होंगी अगले 2 ओवरों में कम से कम 30 तरह का बनाना भी जरूरी होगा। गेंदबाज कमाल की गेंदबाजी सुयश, पहली गेंद के ऊपर विकेट, दूसरी वाइट और उसके बाद कमबैक, फुल टॉस गेंद सीधा फेंक दिया है लॉन्ग ऑन के ऊपर से शिवाजी नगर प्रतिष्ठान स्टैंड की तरफ आता हुआ प्रथमेश के बल्ले से उल्वे नोट प्रीमियर लीग का दमदार छक्का, और इसी के साथ ओवर नंबर समाप्त हुआ टोटल 3रा, और पहले 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद आरआर राइडर्स 11 वाहल टीम का स्कोर है 1 विकेट के नुकसान के ऊपर 9.00 की औसत से 27 रन। ड्रिंक्स जाएगा मैदान में, तब तक सुनते हैं डीजे की एक सुमधुर संगीत। नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या वरद इंटरप्राइजेस सेक्टर 18 उल्वे नोड आणि नेहल ऋत्वी स्ट्रायकर्स नावा, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण येऊन राहा या ठिकाणी व्यासपीठावर। जसं आणि सर्वात आधी तुमची प्लेइंग 11 लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवा, आणि जशी इनिंग संपेल लगेच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस केला जाईल। एका बाजूला असेल प्रसाद गरद आणि दुसऱ्या बाजूला मनीष गरद, 2 कॅप्टन तुम्हाला पाहायला मिळतील, तर दोघांना विनंती आहे सर्वात आधी प्लेइंग लिस्ट साठी तुम्ही लगेच या।
ये जबरदस्त सुमधुर संगीत किरण पाटिल सर निश्चित तौर पर ये सुनाते हुए डीजे मास्टर तेजस मात्रे, वो मंजर कितना बड़ा होगा कि जिस तरीके से जब विदेशी पंतप्रधान, विदेशी अध्यक्ष जब आएंगे इंटरनेशनल एयरपोर्ट पर, तब उनके कानों में तेजस मात्रे आवाज सुनाई देगी, वेलकम टू दीपा पाटिल इंटरनेशनल एयरपोर्ट नवी मुंबई। तो ये हमारे अग्री समाज का गौरव होगा जब विदेशी राष्ट्रीय अध्यक्ष पंतप्रधान आएंगे उनके कानों में जब ये आवाज गूंजेगी। तो बिल्कुल ये गाना आपने सुना जो सामने ही बिल्कुल नवी मुंबई इंटरनेशनल दीपा पाटिल साहब एयरपोर्ट आपको नजर आएगा। तो स्वरांश स्वराज पाटिल गेंदबाजी के मार्ग पर आते हुए नाबागाव का ये खिलाड़ी है जहां पर गेंदबाजी की कमान संभालते हुए। दरम्यान महेश स्पोर्ट्स शेलगर संघाचे पुरस्कर्ते आणि संपूर्ण उलवा नोड प्रीमियर लीग मध्ये ज्यांचं सर्वात मोठं योगदान आहे असे सचिन शेटगर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय। त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन सानापन्न व्हावं, आपलं सहर्ष स्वागत आहे। तो इनफील्ड के ऊपर से ये स्ट्रोक खेला हुआ, डीप कवर में कोई खिलाड़ी तैनात नहीं था और ये गैप ढूंढा गेंद सीमा रेखा पार सिद्धेश कोहली के बल्ले से ये 4 रन। बिल्कुल उल्वे नोट प्रीमियर लीग का ये थीम सॉन्ग आपने सुना। उल्वे नोट प्रीमियर लीग का ये चौथा साल और भी 4 चांद लगाता हुआ, क्योंकि बेस्ट बैट्समैन के लिए 10,000 रुपए, बेस्ट बॉलर के लिए 10,000 और बेस्ट फील्डर के लिए 5,000 और मैन ऑफ द सीरीज के लिए मोटरसाइकिल आपको दी जाएगी। इस बार ऑन साइड में बड़ा शॉट तो खेला है, फील्डर मिड विकेट में तैनात है, कोई गलती नहीं, सिद्धेश कोहली को लौटना पड़ेगा, झटका क्रमांक लगेगा दूसरा आरआर राइडर्स 11 वाहल टीम को। डीजे आता खऱ्या अर्थाने ताकत लावावी लागेल ती समीर शेठ पाटील साहेब आणि त्याच्यानंतर आमचे सचिन शेठ सरपंच यांच्यामध्ये ही खऱ्या अर्थाने लढाई करण्याचा तुम्ही विचार केला तर महेश पोट सेलगर संघाचे पुरस्कर्ते सचिन शेठ आहेत आणि एकीकडे आर आर रायडर्स वाल संघाचे पुरस्कर्ते तुम्ही सरपंच साहेब समीर पाटील साहेबांना पाहू शकाल। आणि या दोन मित्रांच्या मध्ये ही लढाई, कारण तिकडे खेळाडू मैदानावरती लढतायत आपल्या विजयासाठी आणि दोन्ही संघ मालक मात्र इथे व्यासपीठावरती आनंद घेत आहेत या मॅचचा। तो बिल्कुल आप देख सकते हैं विकेट की तलाश होनी चाहिए थी, वो विकेट दिलाई गेंदबाज स्वराज पाटिल, नाबा गांव का ये खिलाड़ी है और क्या कमाल की यहां पर वापसी देते हुए। किसी भी गेंदबाज को आसान नहीं होता किरण पाटिल सर कि पहली गेंद के ऊपर चौका आए और उसके बाद विकेट लेना, ये बहुत बड़ी बात होती है। अच्छा कमबैक स्वराज के माध्यम से। अभी तक इस मुकाबले में भारी है महेश स्पोर्ट्स 11 शेलगर टीम, क्योंकि जिनकी गेंदबाजी काफी खतरनाक हुई है। और रन संख्या की बात करेंगे तो टोटल 3-2 विकेट के नुकसान के ऊपर 31 रन बने आरआर राइडर्स 11 वाल टीम के। प्रफुल्ल खरत नए बल्लेबाज वाल के ये खिलाड़ी है, एक अच्छे खिलाड़ी है, लेकिन आज देखेंगे मिडल ऑर्डर्स की जिम्मेदारियां उनके कंधों के ऊपर बनी है, तो इस जिम्मेदारियों को लेना भी जरूरी होगा। ओवर द विकेट से गेंदबाज स्वराज, फुल टॉस गेंद ये गिरी थी, बल्ले पर अगर लगती तो चौका मिल सकता था, लेकिन कोई संपर्क नहीं हुआ, लेग स्टंप से बाहर है अंपायर का, व्हाइट बॉल का इशारा, व्हाइट की मदद से अतिरिक्त खातों में बढ़ोतरी होती हुई और टोटल व्हाइट नंबर आता हुआ यह दूसरा गेंदबाजी करने वाली महेश स्पोर्ट्स 11 शेलगर टीम के गेंदबाजों के ओर से। और इसी व्हाइट की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 32 रन। थोड़ा सा अंकुश लगाने में भी कामयाब हो चुकी है, लोवर फुल टॉस बॉल सीधा फील्डर की तरफ, गुड फील्डिंग एंड गुड कैच, रनिंग कैच पकड़ा वहां पर अनिकेत कोहली के द्वारा और लगता हुआ आरआर राइडर्स 11 वाइल्ड टीम को यह तीसरा करारा छटका। मुश्किल स्थिति इस बार बन रही है, प्रथमेश कोहली अंततः टिके रहे रिवॉल्व, बिल्कुल किरण पाटिल सर, दीपक पाटिल सर, कि 30वें गेंद तक अगर अनिकेत मेरे ख्याल से बल्लेबाज जब प्रथमेश खेलते हैं तो रन बनाने भी जरूरी होने चाहिए उनके लिए, लेकिन अभी तक वो मैदान में है, जो अपेक्षा थी कप्तान के बल्लेबाजी से वो नहीं हो रही है। चलिए सोचो थोड़ा सा समय ले रहे, लेकिन समय लेते लेते गेंदे भी कम होती जा रही है और देखते देखते इस चौथे ओवर की अभी तक गेंदे फेंकी है स्वराज पाटिल ने 3। पहली गेंद के ऊपर आया था नंबर 4, उसके बाद विकेट, उसके बाद वाइट, उसके बाद विकेट, यानी कि कमबैक करने वाला ओवर। पांचवा चौथा ओवर जो होता है स्लॉग ओवर होता है और उसी ओवरों में आपको रन बनाने बहुत जरूरी होते हैं।
दोनों टीम चे कैप्टन प्लेइंग 11 साठी लगेच या. कम ऑन प्रसाद. गेंदबाज तो यार ओवर द विकेट से स्वराज. बल्ले का बाहरी किनारा लगा है, फील्डर थे विकेट कीपर के पीछे, लेकिन उनको बीट करती हुई गेंद जाती हुई फाइन लेग की तरफ, मच नीडेड बाउंड्री. गीतेश मडवी उलवे गांव का ये खिलाड़ी, और उनके बल्ले से आता हुआ ये शानदार 4 रन. चलिए, ऐसे हालातों में विकेटें लगातार गिरी जा रही थी, प्रेशर था, लेकिन चौके कैसे भी आए वो जरूरी थे आरआर राइडर्स 11 वाइल्ड टीम को, और ये 4 रन बटोरे, और 4 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 36 रन. कम से कम 50-55 के भीतर जरूर जाना चाहेगी पहले सत्र में आरआर राइडर्स वाइल्ड टीम. जड़ में डाला था इस गेंद को, कलेक्ट नहीं कर पाए विकेट कीपर, लेकिन अच्छा यहां पर पीछे फील्डिंग का प्रदर्शन दिखाते हुए कवर बेहतरीन देते हुए जय भोईर थे नाभा का ये खिलाड़ी, आज बिल्कुल खेल रहे महेश स्पोर्ट्स 11 जेलगर टीम की तरफ से. डॉट बॉल की समाप्ति, गीतेश को शांत रखा है उलवे गांव का खिलाड़ी. और गेंदबाजी की बात करेंगे, स्वराज पाटिल मैन फ्रॉम नाभा, यानी कि ये त्रिवेणी संगम आप मैदान में देख सकते हैं. राइट अम ओवर द विकेट, इस ओवर की मेरे ख्याल से अंतिम गेंद बची हुई है. अंतिम गेंद के ऊपर बड़ा शॉट चाहिए था, शॉट तो बड़ा खेला जरूर है, मिड विकेट की तरफ अच्छी फील्डिंग नजर आती हुई, एक ही रन. नॉन स्ट्राइक एंड पर रहना पड़ेगा प्रथमेश कोहली को, और इसी के साथ देखते देखते चौथा ओवर भी हुआ कंप्लीट, और 4 ओवर का खेल समाप्त होने के बाद आरआर राइडर्स 11 वाइल्ड टीम का स्कोर है 37 रन, विकेट गवाई टोटल 3. छह गेंदे होंगी उसके लिए शायद शॉर्ट टीम मीटिंग ली जा रही है महेश स्पोर्ट्स 11 शेलगर टीम की तरफ से, क्योंकि वो भी जानते हैं कि स्लॉग ओवर है, पांचवा गेंद जो गेंदबाज है वो किसे निकाला जाए, क्योंकि उल्वेनोट प्रीमियर लीग में आपको 5 ओवरों में 5 गेंदबाज चुनने होंगे. अब यहां पर देखेंगे पांचवा वो कौन सा गेंदबाज होगा. प्रथमेश कोहली अभी तक नॉन स्ट्राइक एंड पर तो खड़े हैं, ये रात की सांस होगी. तो टोटल 17 गेंदे खेली है, 11 गेंदे खेली है प्रथमेश ने, और 17 रन अपने टीम के लिए बनाते हुए. ये उनका सम्मानजनक प्रदर्शन नहीं है, जिस प्रदर्शन के लिए बिल्कुल वो जाने जाते हैं. 24 मिनट तक क्रीज पर है अभी तक, बात करेंगे. और अभी तक जिनके बल्ले से जो अपेक्षा थी आरआर राइडर्स वाइल्ड टीम को वो नहीं बनी. जब दीपक पाटिल सर टॉस किया गया था सुबह के सत्र में, तब महेश स्पोर्ट्स शेलगर टीम के कप्तान से पूछा गया था कि अपोजिशन टीम आरआर राइडर्स वाइल्ड टीम को 5 ओवर में कितने तक रोकना चाहेंगे, तो भरोसा जताया था कप्तान ने कि 45-40 के भीतर रोकना चाहेंगे. फिलहाल तो ठीक ठाक है उनका ये जो अनुमान था, लेकिन अंतिम ओवर में रन कितने बनेंगे, क्योंकि ये क्रिकेट है, गिरगिट की तरह रंग बदलता है, क्या ये बड़ा ओवर लेकर इस मुकाबले में एक अच्छा टारगेट बना सके. मार्मिक ठाकुर गेंदबाज थे, और पहली गेंद अंपायर ने नो बॉल करार घोषित कर दिया है. बीमर सोने पे सुहागा होगा ये आरआर राइडर्स 11 वाइल्ड टीम को, क्योंकि प्रथमेश को स्ट्राइक भी मिली, फ्रीड का मौका भी मिला. अब थोड़ा सा मार्मिक के ऊपर ये दबाव होगा. मार्मिक ठाकुर मैन फ्रॉम शिवाजी नगर गांव का ये खिलाड़ी, चलिए आज मात्र गेंदबाजी करने का मौका भी मिला है, और पहली गेंद उन्होंने भीमर फेंकी, और यहां पर फ्रीड का मौका होगा बल्लेबाज प्रथमेश कोहली के लिए. तो 1+1 दो रनों की मदद से रन बनेंगे स्कोर कार्ड के ऊपर 39 रन. 6 गेंदे फेंकनी होगी, दोबारा रिलीज करना पड़ेगा इस गेंद को, और फ्री हिट रहेगा प्रथमेश प्रकाश कोहली के लिए. दबाव है, प्रेशर है गेंदबाज के ऊपर, प्रेशर से हटकर अब खेलना होगा, क्योंकि फ्रीड की गेंद प्रथमेश प्रकाश कोहली के लिए होगी, जिनके बल्ले से अभी तक एक ही बड़ा छक्का निकला है. हाफ ट्रैकर की बॉल पुल करने की कोशिश, विकेट कीपर गेंद की तरफ जरूर गए थे, बढ़िया यहां पर एफर्ट देखने को मिला, लेकिन कैच को नहीं लपक पाए. तब तक मौका था बल्लेबाज प्रथमेश के पास 2 रन लेने का, और इसी 2 रनों की मदद से आरआर राइडर्स 11 वाइल्ड टीम का स्कोर है टोटल 41 रन. 50 तक जाना जरूर चाहती है, सेफ टारगेट होगा. सुबह के सत्र में लग रहा था बड़ी रनों की मार होगी, गेंदबाजों को मार मिलेगी, लेकिन महेश स्पोर्ट्स सेलगर टीम ने भी कमाल का परफॉर्मेंस दिया. प्रथमेश अंतिम तक टिके रहे, उनके ऊपर प्रेशर अंकुश भी लगा है, और मेरे ख्याल से यह सही सोच दिखाते हुए कप्तान साहिल भगत.
शॉर्ट पिच लाइन की बॉल जल्दी भाप लिया था इस गेंद को और खेल दिया डीप लॉन्ग लेग के ऊपर से सीमा रेखा पार 6 रन। नेहल ऋतुवी स्ट्राइकर्स नाभा टीम चा कैप्टन मनीष विनंती आहे लवकर या आपण कारण ऑलरेडी वरद एंटरप्राइजेसची प्लेइंग 11 लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचले त्यामुळे कृपया करून विनंती असेल की आपण क्षणार्धात धाव घ्या। तो चलिए मार्मिक ठाकुर के ऊपर ये प्रहार करते हुए टोटल 6 रनों की मदद से टीम की स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या बनती हुई 47 रन 3 रन से अर्धशतक से दूर होगी आरआर राइडर्स 11 वाल टीम। देखिए प्रथमेश की यही खासियत है कि कई गेंदों के ऊपर शांत रहते हैं, बीच में अगर मौका मिले और जानते हैं डेथ ओवर है और डेथ ओवर में ये टारगेट को बनाना भी जरूरी होगा। 13 गेंदों में 25 रनों की शानदार पारी, पहले 4 गेंदबाजों ने शानदार गेंदबाजी की है लेकिन अंतिम ओवर में मार्मिक को टारगेट बना जा रहा है आरआर राइडर्स 11 वाल टीम के कप्तान प्रथमेश कोहली के माध्यम से। ओवर द विकेट गेंदबाज मार्मिक तैयार। ये खराब गेंद है, इस बार दूसरी बीमर बॉलर होंगे मेरे ख्याल से, सस्पेंस किया जाएगा, ओवर नहीं करवा सकते आप, अगली गेंद है किसी अन्य गेंदबाज से करवानी पड़ेगी और यह आता हुआ 4+1 यानी कि 4+1 5 रन। तो देखिए ये क्रिकेट है किरण पाटिल सर, दीपक पाटिल सर, एक समय बाजी 4 ओवर में पूरी तरीके से थी महेशपुर शेलगर टीम के हाथों में लेकिन अचानक 1 ओवर में अच्छा खेल रहा था, मैदान में खेल हो रहा था और पूरा खेल बिगाड़ा है इस गेंदबाज मार्मिक ठाकुर ने जिनके ऊपर भरोसा जताया था। अब तो 6 नंबर का गेंदबाज लाना पड़ेगा, अब तो विकल्प है या नहीं ये तो आने वाला समय ही बताएगा लेकिन किसी भी कप्तान ने तो एक विकल्प रखा ही होगा उनके पास कि कोई भी गेंदबाज अगर बीमर 2 गेंदें फेंकते हैं तो एक विकल्प रखना भी जरूरी होता है। तो सौरभ पाटिल मैन फ्रॉम बेलपाड़ा, इन्हें अब गेंदें फेंकनी पड़ेगी मेरे ख्याल से 4 और इसी 4+1 5 रनों की मदद से आरआर राइडर्स 11 टीम के 50 कंप्लीट होते हुए स्कोर कार्ड के ऊपर एक सम्मानजनक टोटल यहां पर खड़ी करती हुई। फ्रीड की गेंद थी, शायद हिट नहीं कर पाए, स्वीप करना चाहते थे, बल्ले और गेंद का संपर्क हुआ नहीं, डॉट बॉल की समाप्ति होती हुई। चलिए अच्छी शुरुआत सौरभ पाटिल के द्वारा, डॉट बॉल की समाप्ति। अगर ये फ्रीड की गेंद ना होती तो शायद ये बल्लेबाज आउट हो सकते लेकिन गेंदबाज तो नहीं बदलते, तो 2 विमर फेंके और मात्र मार्मिक ठाकुर को अपनी गेंदबाजी को छोड़ना पड़ा और सौरभ ने आते ही शानदार गेंदबाजी प्रथमेश कोहली के सामने। सौरभ फिर से एक बार तैयार, स्विच इट करने का प्रयास, कमाल की लाइन और लेंथ दिखाते हुए महेश स्पोर्ट्स शेलगर टीम के ये गेंदबाज सौरभ पाटिल के माध्यम से, शायद पहले गेंदबाजी करवा लेते तो बेहतर होता लेकिन इस गेंद को आप देख सकते हैं स्क्रीन के ऊपर एक्शन रिप्ले में किस तरीके से ये रिवर्स शॉट्स खेला और सीधी लेंथ रखी और गिर गई। अच्छा हुआ स्टंप पर हिट नहीं हुई वरना लौट सकते थे। अच्छा शॉट, हाफ हेलीकॉप्टर खोदा जरूर है, कप्तान साहिल गेंद को उठाए फील्ड करे, 1 रन मुकम्मल। अब लौटना पड़ेगा शायद किस खिलाड़ी को, अंपायर कॉल्स जताते हुए तो चलिए अंपायर जरूर फैसला सुनाएंगे। स्क्वायर लेग अंपायर मेन अंपायर है, आउट कौन से है, क्रॉसिंग हुई या नहीं हुई है, प्रथमेश को लौटना पड़ेगा या मेरे ख्याल से बल्लेबाज गीतेश मडवी को लौटना पड़ेगा। दोनों अंपायर कुछ बातचीत करते हुए खिलाड़ियों से लेकिन देखेंगे जो भी डिसीजन होगा वो बिल्कुल आपके सामने जरूर आएगा। फिलहाल 1 रन तो कंप्लीट हो चुकी है और टीम का टोटल स्कोर है 53 रनों के ऊपर। तो यस डेफिनेटली प्रथमेश शायद आउट होंगे या गीतेश, तो प्रथमेश बिल्कुल जी, हाँ प्रथमेश ही आउट है क्योंकि हमारे मंच के ऊपर भी पता था सभी को लेकिन वहां पर देखिए चेक करना अंपायर को भी ये जरूरी होता है और यकीनन वहां पर फैसला सुनाते हुए। तो प्रथमेश बैक टू द पैवेलियन कैप्टन लौटेंगे, 17 गेंदों में 30 रनों की पारी खेली, आखिरकार ये पारी मात्र समाप्त होती हुई टोटल रन संख्या बनी है 53 रन और ये चौथा झटका लगता हुआ आरआर राइडर्स 11 वाल टीम को। गेंदबाज वेरी गुड बॉलिंग, शॉट बड़ा इस बार लॉन्ग ऑफ के ऊपर से खेला हुआ स्ट्रोक, व्हाट अ टाइमिंग, सुपर स्ट्रोक,
गेंद सीमा रेखा पार, उल्वे नॉट प्रीमियर लीग का ये दमदार सिक्सर। और इसी के साथ पहली इनिंग समाप्त हो चुकी है और पहले पारी का खेल समाप्त होने के बाद आरआर राइडर्स 11 वाल टीम मजबूत स्थिति में है। 59 रन जीतने के लिए 30 गेंदों में 60 रनों की आवश्यकता है सेकंड इनिंग्स में महेश स्पोर्ट्स 11 शेलगर टीम को। टॉस केला जाईल वरद एंटरप्राइजेस सेक्टर 18 उल्वे नोड आणि नेहल आणि ऋत्वी स्ट्रायकर्स नाबा दोन्ही टीमचे कॅप्टन प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये लगेच या। टॉस केला जाईल या ठिकाणी किरणजी पाटील यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा बॉल फुटला आहे तो डिसिजन असेल टॉस केला जाईल। टॉस केला जातोय किरणजी पाटील यांच्या शुभ हस्ते। टेल इज द कॉल, टेल इट इज। टॉस जिंकलाय वरद एंटरप्राइजेस सेक्टर 18 उल्वे नोड। प्रसाद निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण कसं वाटतंय यंदाच्या वर्षामध्ये चौथ्या पर्वामध्ये या ठिकाणी आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन तर नेहमीच चांगला असतो आणि यंदा तर अजून खूप चांगलं करण्याचा प्रयत्न आम्ही सगळे मिळून चांगला करतात ते उल्वे नोडचं मी आभारी मानतो। पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे, समोरचा प्रतिस्पर्धी टीम तेवढाच चांगला कॅप्टन ओळखला जातो, चांगला फलंदाज ओळखला जातो, काय म्हणशील एकंदरीत या दोन तीन दिवसामध्ये या खेळपट्टीचा अंदाज काय तुझा? खेळपट्टीचा अंदाज आला तर इथं 60 रन्स पण भरपूर होतात आणि समोरची टीम बोलली तर सगळ्या उलवणाचे प्लेयर आहेत आणि सगळ्या टीम चांगल्याच आहेत। टॉस विरोधामध्ये गेलाय मनीष, पहिल्यांदा बॅटिंग करायचे, फारसा फरक पडेल की नाही म्हणजे टॉस विरोधामध्ये गेलाय म्हणून? टॉस जिंकलो असतो तर आम्ही पण फिल्डिंग करणार होतो पण आता आम्हाला बॅटिंग आली तर आम्ही जास्तीत जास्त रन्स काढण्याचा प्रयत्न करू। कोणते फलंदाज असतील नेहल ऋत्वी स्ट्रायकर्स नावा टीमकडे ज्यांच्याकडून मात्र तुला अपेक्षा आहे की चांगली बॅटिंग करावी लागेल या पिचवर? अमोल सेल्वम आहे, कल्पेश ठाकूर, प्रसाद पाटील, स्वतः मी आहे, चांगली अशी आम्ही टीम चांगली बनवली आहे, बघूया आता काय होतंय। प्रसादचा परफॉर्मन्स नेहमीच उल्वा नोड प्रीमियर लीगमध्ये टॉप लेवलला असतो, चांगला परफॉर्मन्स राहिला, त्यामुळं किती चॅलेंज आहे, किती आव्हान असेल प्रसाद गरज बरोबर पहिली मॅच आहे? पहिलीच मॅच आहे, प्रसाद पाटील चांगला काही लढो आहे, आम्ही त्याचा विकेट लवकरच घ्यायचा प्रयत्न करू। खूप साऱ्या शुभेच्छा तुला सुद्धा असतील। तर प्रेझेंटेशन बॉक्समधून नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो वरद एंटरप्राइजेस सेक्टर 18 उल्वे नोड या टीमनं आणि त्यांनी पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय। थँक यू। हॅलो हॅलो पॅडी कुठे आहे? तर आता नाणेफेकी झालेली आहे, कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण बघितलं टॉस बॉक्समध्ये नाणेफेकीचा कॉल उडवला गेला आहे वरद एंटरप्राइजेस सेक्टर 18 उल्वे नोड वरद विरुद्ध नेहल ऋत्वी स्ट्रायकर्स। दरम्यान स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषकाचे दमदार आयोजक म्हणून ज्यांची ओळख आहे, संजय शेठ ठाकूर साहेब बामण डोंगरी यांचे या ठिकाणी आगमन झाले, त्याचप्रमाणे ओमकेशजी गोंधळी, दोन्ही मान्यवरांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय उल्वा नोड प्रीमियर लीगमध्ये, सहर्ष स्वागत। तर उल्वे नोड प्रीमियर लीग सीझन 4 आहे, पर्व चौथा आहे आणि चौथ्या वर्षामध्ये आपण हे आयोजन बघत आहात आणि प्रत्येक वर्ष आपण जर बघितलं तर उल्वे नोड कमिटी ज्यामध्ये सचिन शेठ गरत, समीर पाटील, सुधीर शेठ ठाकूर, त्यानंतर अमर पाटील वाहाल या माणसाचं खूप मोठं योगदान आहे, कारण उल्वे नोड प्रीमियर लीग म्हटल्यानंतर ते आयोजनापेक्षा नियोजन हे महत्त्वाचं असतं आणि वाहालचे अमर पाटील हे प्रत्येक वर्षी या उल्वे नोड प्रीमियरसाठी बरंच काही करतात, कारण सकाळी लवकर येण्यापासून ज्या काही वस्तू हव्यात नाही हव्यात त्या सर्व काही अमर पाटील वाहाल हा करतो आहे आणि त्याचं खूप मोठं योगदान असतं, कारण तो नसता तरी उल्वे नोड प्रीमियर लीग सहजासहजी झाली नसती आहे, कारण बराच त्याचा हातभार मोठा असतो आणि त्याचा आम्ही आभार व्यक्त करतो आहोत। आणि हे चौथं वर्ष आहे, चौथ्या वर्षामध्ये हे मोठं आयोजन आपण बघत आहात आणि ज्या वेळेला पाचवा पर्व येणार त्यावेळेला अजून काहीतरी नवीन करण्याचा संकल्प या कमिटीच्या माध्यमातून केला जाईल,
आणि मला असं वाटतं की सचिन शेठ घरत आणि सुधीर शेठ ठाकूर किंवा अमर पाटील समीर पाटील या सर्वांना मी फक्त एक मला आयडिया सुचली की पुढच्या वर्षामध्ये 5व्या पर्वामध्ये मला असं वाटतं की आपण एक काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न अर्थात एक ऑल ओव्हर इंडियामधला एक आयकॉन खेळाडू जर आपण प्रयत्न केला प्रत्येक टीममध्ये दीपक पाटील सर एक खेळाडू प्रत्येक टीममधले ऑल ओव्हर इंडियाचा आयकॉन खेळाडू असा एक खेळवला तर त्या स्पर्धेला जी रंगत येईल आणि त्या स्पर्धेला जो मान मिळेल ना तो म्हणजे आपला उलवा नोड एक वरच्या लेवलला जाऊन पोहोचेल तसं दीपक पाटील सर काय म्हणणार याबद्दल नक्कीच चांगली संकल्पना आहे एक रायगडचा सुद्धा आपण घेऊ शकतो तरी चालेल रायगडचा एक चालेल सचिन शेठ गरज म्हणतात की आपले उलव्याचे सुद्धा 16 खेळाडू लगेच मायनस होतील नाही नाही प्रत्येक संघामध्ये कॅप्टन पण एक एक असला तर अजून मजा येईल कारण पब्लिक पण तशी जमेल आणि मग आपलं नाव पण होईल प्रीमियर लीगचा एक रायगडचा रायगडचा कमिटी नक्कीच याच्यावर विचार करेल त्यांची सुद्धा मीटिंग होईल 5व्या पर्वासाठी मोठी मीटिंग होईल त्याच्यामध्ये नक्कीच या संकल्पनेचं स्वागत केलं जाईल नक्कीच 60 धावांचं आव्हान आहे आणि हे सोपं देखील नाही आहे या मैदानावरती आता स्ट्राईक एंडवरती गव्हाण गावचा ओमकार कोहली जो यंदाच्या वर्षी खूप फॉर्मात आहे मागील आठवड्या अनिकेत कोहली जो मागील आठवड्यामध्ये वाहलच्या मैदानात त्याची बॅटिंग आपण बघितली बेस्ट बॅट्समन यावेळेला अतिशय जबरदस्त गव्हाण विरुद्ध गव्हाण अशी लढत सुरू आहे कारण गोलंदाज देखील तेवढ्याच ताकदीचा सिद्धेश कोहली हा देखील गव्हाणचा खेळाडू आहे त्याच्यासमोर अनिकेत हा देखील गव्हाणचा आहे मी एकाच गावातील खेळाडू आहेत म्हटले या मॅचमध्ये मजा येणार UNPL मध्ये बरेच खेळाडू आपण बघितलं डिवाइड झाले आणि प्रत्येक विभाग संघामध्ये विभागले प्रत्येक वर्षी नवीन नवीन संघ तेच संघ असतात फक्त खेळाडू चेंजेस होत राहतात ऑप्शनमध्ये आपण बघितले तर सिद्धेश राठा मोर द विकेट यावेळेला लॉंग ऑफच्या डोक्यावरून फॉर्म इज टेम्परेरी बट क्लास इज परमनंट काय फटका सजवला अनिकेत कोहलीच्या बॅटमधून आलेला हा चौकार चार धावा धावपलकावर आल्यात आणि अनिकेत कोहली मगाशीच म्हटलं की यावर्षी खूप फॉर्मात आहे वाहलच्या मैदानावरती 87 धावा एकट्याच्या बॅटमधून आपण बघितल्या लास्टच्या वीकमध्ये पुन्हा एकदा सिद्धेश कोहली राईट मोर द विकेट यावेळेला लेग बिफोरची जोरदार अफील आणि आता मात्र काय घडलंय तिसऱ्या पंचांकडे रेफेल केलंय LBW नकारल्यानंतर रनआउटची यदा कदाचित ही विकेट मिळू शकेल का आपण आता स्क्रीनवरती बघणार तिसऱ्या पंचांसाठी मी विनंती करतोय आपले कोहली सर की आपण यायचं आहे ते बघायचं आहे रनआउट आहे की नाही आहे कारण ही विकेट महत्वाची असेल या मॅचमध्ये येस आणि फलंदाजाला तर परतावा लागेल रनआउटच्या स्वरूपात ही विकेट असेल काय करून बसलाय हा खेळाडू गरज होती का चेंडू अगदी विकेटवरच होता आणि अशा प्रकारचा मी कोणी हलगर्जीपणा अंगलट आलाय की काय कारण क्रिकेटमध्ये प्रत्येक गोष्ट छोट्या छोट्या गोष्टीला बरंच महत्त्व आहे तर आज मात्र पारितोषिक असणार आहेत लगातार 2 विकेट लगातार 2 षटकार आणि क्षेत्ररक्षकानं जर 2 झेल टिपले तर काल आपण थांबवलं होतं पारितोषिक परंतु आज मात्र भास्कर शेठ घरत यांनी सेफ्टी गार्ड आणलेले आहेत त्यामुळं सेफ्टी गार्ड दिला जाईल एक चांगलं बक्षीस मी तर म्हणेन कारण हे गरजेचं असतं जेव्हा तुम्ही मैदानामध्ये उतरतात आज प्रत्येकाला गरज आहे आणि त्यांनी मात्र योग्य ती काळजी घेतली तर त्यांची ही संकल्पना नक्कीच सगळ्यांना आवडली असेल त्यामुळं ही सुवर्ण संधी आज सगळ्याच खेळाडूंना असेल लगातार 2 षटकार कॅचेस तुम्हाला लगातार नाही घेतल्या चालतील इनिंगमध्ये एखाद्या खेळाडूने 2 कॅचेस घेतल्या तरी त्याला मिळेल आणि या 2 विकेट लगातार आल्या पाहिजेत चौकारांसाठी नाही आहे त्यामुळे या 3 गोष्टींसाठी या पारितोषिक मात्र संपूर्ण दिवसभर चालू असेल आणि या संपूर्ण उलवा नोड प्रीमियर लीगमध्ये हे पारितोषिक मात्र चालू असणार आहे नक्कीच आणि आभार पण काल इथे 3 गाड विसरून गेले होते खेळाडू काल अख्खी पिशवीच इथून गायब झाली होती पूर्ण पिशवी सेफ्टी गार्डची त्यामुळं त्यानंतर आपण काल अनाऊन्समेंट केल्या नव्हत्या तर स्टार पंकज गरज यावेळेला फटका फसलाय फलंदाज सौरभ मात्र काय घडलं इथं प्रवेश कोहली चुकीला माफी नाहीये अशा
या प्लॅटफॉर्मवरती आपण जर अशा चुका केल्या तर मात्र मॅचला मुकाल. दोन धावा आणि दोन धावाने आता मात्र संघाची धावसंख्या दहा फलकावर जर बघितली आपण तर सहा. महेश पोट शेलगर अजूनही 54 धावांची गरज आहे. 26 चेंडू आणि 54 धावा सोपं नसणारा या विकेटवरती मात्र दोन्ही संघांनी मात्र आपलं प्रयत्न करणं सोडलं नाहीये. प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे. सिद्धेश पुन्हा एकदा राईट अँड बोर्ड द विकेट. पुन्हा एकदा चेंडू हवेत. यावेळेला मात्र फटका फसलाय. स्वतः संघ नायक विकेट किपर प्रथमेश कोहली झेल पकडतो फलंदाज बाद. थँक्यू डीजे. आता आपण जे मैदानावरती चारही बाजूने जे आपण स्टँड बघत आहोत, किल्ले प्रबलगड स्टँड, किल्ले कर्नाला स्टँड, किल्ले रायगड स्टँड आणि किल्ले सिंहगड स्टँड. मित्रांनो, या किल्ल्यांवरती आपण जर बघितलं नुसतं स्टँड आणि आपण त्यांचे फोटो स्टेटस ठेवून फायदा नाही आहे. या किल्ल्यांवरती एकदा जाऊन बघा. मी प्रत्येक जेव्हा कॉमेंट्री करतो, मी स्वतः आम्ही यावर्षी 8 किल्ले सर केले आहेत पावसाळ्यामध्ये. आणि या किल्ल्यांवरती गेल्यावर जर तुम्हाला मानसिक आनंद भेटतोय असं वाटतं की यापेक्षा जगामध्ये काहीच नाही आहे, एवढा तिथं एक वेगळा अनुभव अनुभवायला मिळत आहे. तर एकदा तिथे जाऊन बघा. शिवाजी महाराजांचे जेवढे किल्ले जर आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये, या किल्ल्यांवरती आपण या एकदा एक फेरी रायगडावरती तर आपण जायलाच हवं. प्रत्येक मराठी माणसाने एकदा तरी रायगड हा बघायला हवा. मात्र या मॅचमध्ये आता कलाटणी मिळाली आहे. RR रायडर वाहल संघ या मॅचमध्ये कमबॅक पूर्णपणे करतोय आणि डोकंही वर काढू देत नाही या महेश पोट शेलगर संघाला. काय गोलंदाजी केली सिद्धेश कोहली, अफलातून गोलंदाज, अगदी वेगावरती स्वार हा गोलंदाज. ओहो, व्हॉट अ डिलिव्हरी, ब्युटिफुल डिलिव्हरी. आणि या डॉट चेंडूनंतर पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर महेश पोट शेलगर दोन गडी बाद धावसंख्या धावपलकावर सहा. अजूनही 54 धावांची गरज आहे या मॅचमध्ये जिंकण्यासाठी महेश पोट शेलगर क्रिकेट संघाला. तर श्रीमंत घरत यांचं या ठिकाणी आगमन झालं. CM चषक लवकरच स्पर्धा पाहणार होता आणि काल स्वतः ते डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना भेटून सुद्धा आले. MBI पण होते, MBI पण होते, त्यामुळे मोठ्या मोठ्या हस्तींना भेटतात. त्यामुळे मोठी स्पर्धा फुलवा नोडमध्ये रंगेल आणि काही संघ कमी आहेत त्याची पूर्तता तेजसजी मात्र नक्कीच करतील श्रीमंत घरत. याच्यासाठी प्रल्हाद शेठ भगत साहेबांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं आहे. त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करतोय. हार्दिक हार्दिक स्वागत. ओव्हर टू किरणजी पाटील. नक्कीच दीपक, सर्व मान्यवरांचा आभार. आणि आजकाल ग्रामीण क्रिकेटमध्ये बऱ्याच ठिकाणी स्पर्धा सुरू आहेत आणि त्यामुळे संघांची कुठेतरी तोटरता होत आहे. संघ पुरे होत नाही आहेत लॉट्समध्ये आणि अशा वेळेला मात्र आयोजकांची मात्र कस लागते आहे. तर बघा, तेजस मात्र इथं कॉस्ट मंचावरती आहेत. कुठल्याही आयोजनाला टीमा कमी पोटे देणार नाही आहे. फक्त तेजसला आपण कॉन्टॅक्ट करायचा आहे, ॲटोमॅटिक तुमचा लॉट पूर्ण होणार एवढी तेजसची ओळख आहे. आणि आज ग्रामीण क्रिकेटमध्ये कुठे पण जा, तेजस मात्र बामुंड त्यांचा संघ पण रायगडमध्ये नव्हे तर संपूर्ण रायगड ठाण्यामध्ये अव्वल दर्जाचा ठरला आहे. आणि सर्वोत्कृष्ट संघ म्हणून त्यांच्या संघाला देखील पुरस्कार मिळाला आहे. आणि त्यांच्या संघातील खेळाडू आज UNPL मध्ये अक्षरशः प्रत्येक संघामध्ये आपण बघितलं. आज देखील मजा येणार आहे. स्वतः तेजस मात्रेचा संघ देखील आहे. ओमकार नाईक त्यांचा कॅप्टन आहे आणि आज मजा येणार आहे कारण आज भरपूर चांगले खेळाडू आहे. प्रसाद, मनीष, जॉन्टी, प्रथमेश, तकदीर पाटील, खूप मजा येणार आहे आजच्या दिवसामध्ये. प्रथमेश कोहली आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला बॅट कटची अफील जरूर होती मात्र पंचांनी अफील फेटाळली आहे. साहिल हा लेफ्टी फलंदाज आहे, स्वतः कॅप्टन आहे, संघ नायक आहे आणि प्रयत्न करतोय, प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. त्याला माहिती आहे 54 धावा या विकेटवरती बनवायच्या आहेत आणि ते सोपं नाही आहे. ज्या वेळेला विकेट बनवली गेली दीपक सर, आम्ही मागच्या 3 स्पर्धा ज्या वेळेला या विकेटवरती झाल्या त्या विकेट ही 66 फुटाची बनवली होती आणि थोडीशी लांब विकेट होती. तदनंतर अमर पाटील आणि आम्ही एकत्र आलो आणि आम्ही जर निर्णय घेतला की आता विकेट 64 किंवा 65 आपल्याला बनवावी लागेल आणि ती विकेट आम्ही 65 केल्यानंतर
थोडं या विकेटवर बॉलर्ससाठी मी म्हणेन ॲडव्हान्टेज झाला आहे, नाहीतर या मैदानावरती 70-80 अशा धावा आपण प्रत्येक स्पर्धेमध्ये बघत आहोत. मग त्या विकेटनं जेव्हा जवळ केली त्याचा फायदा गोलंदाजांना थोडा झाला आहे. स्ट्राइकवरती आता मात्र बेलपाड्या गावचा हा खेळाडू विनय म्हात्रे, अपेक्षा असतील आता मात्र या फलंदाजाकडे देखील, आणि दोन्ही एंडने बॅटिंग करायची आहे. आव्हान वाढत चाललं आहे, हे टार्गेट जे रिक्वायर 100 जे आपण बघितलं मी म्हणेन वाढत चाललं आहे, आणि हे रिक्वायर 100 कमी करायचं म्हटलं तर बॅटिंग षटकार चौकारची भाषा बोलावी लागेल. सिंगल आणि डबलने काही होणारी नाही आहे, काहीतरी करावं लागेल या मॅचमध्ये. महेश पोट शेलगर संघाचे पुरस्कर्ते सचिन शेटगरत मनसावरती आहेत, त्यांचं या प्रीमियर लीगला प्रत्येक वर्षी मोठं योगदान असतं, त्यांचा आभार आम्ही करत आहोत. ते देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत तिथं मनसावरती. यावेळेला लॉफ केलाय डाऊन द ग्राउंड लॉंग ऑनच्या डोक्यावरून, सूर्याची किरण डोक्यावरती, आणि पंचाने आम्हाला इशारा द्यायचा आहे की हा चौकार. धावा झाल्यात, स्कोर कार्ड वरती जर आपण बघितलं 11 लॉस ऑफ 2 विकेट्स, दोन गड्यांच्या मोबदल्यात 11 धावा. महेश पोट शेलगर या मॅच मध्ये, प्रथमेश कोहली राईट एम ओवर द विकेट बेलापूर एंड कडून. यावेळेला गती परिवर्तन आपण बघितलं, प्रफुल्ल पुन्हा चेंडू उचलतोय, तत्पूर्वी या चेंडूवरती फक्त एकच धाव. पंचांनी बाईचा इशारा दिला, लेग बाईज च्या स्वरूपात ही सिंगल आली. सिंगलने संघाची धावसंख्या धावपलकावर 12 धावा धावपलकावर लागल्यात. आणि आता मात्र शेलगर संघ थोडा अडचणीमध्ये आहे की काय, आता मात्र कॅप्टनला या मॅचमध्ये साहिलला काहीतरी करावं लागेल. लेफ्ट हँडचा आक्रमक फलंदाज आहे, शफल जास्त झाला होता. आणि प्रथमेश कोहली ज्या प्रकारे चेंडूला भिरकवतोय, लेग ब्रेक ऑफ ब्रेक स्लोवरमध्ये गती परिवर्तन याची आणि ती खासियत देखील आहे. आणि डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर मी म्हणेन एक उत्तम षटक संपलाय आर आर रायडर वाल संघासाठी. दोन षटकांचा खेळ संपलाय, दोन षटकांच्या समाप्तीनंतर महेश पोट शेलगर दोन गड्यांच्या मोबदल्यात 12 धावा. तर आता समीकरण जर आपण बघितलं तर येणारे 18 चेंडू आणि 48 धावांची गरज आहे. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये प्रणय आम्हाला सांगतील स्कोरर की 16 धावांचा रन रेट आहे, रिक्वायर्ड रन रेट. आणि सोपं नसणार आहे या विकेटवरती 16 रन रेटने बॅटिंग, मात्र घाम घालावा लागेल आता या दोन फलंदाजांना, कॅप्टन आणि फलंदाज विनय म्हात्रे. विनयला देखील ऑक्शनमध्ये भरपूर बोली लावून शेलगर संघाने घेतला आहे, बऱ्याच मार्जिनमध्ये मला वाटतं 3000 पुढे ऑक्शनमध्ये बोली लावून हा बेलपाटाचा खेळाडू विकत घेतला. आणि या खेळाडूला आता मात्र सिद्ध करावं लागेल, कारण क्षमता आहे. विनय म्हात्रेकडे मोठे फटके आम्ही बेलपाटा संघाकडून ग्रामीण पटलावरती याला आम्ही बघितलं, अगदी जबरदस्त बॅट्समन आहे. आणि आता मात्र महेश पोट शेलगर संघासाठी याला काहीतरी करावं लागेल, कारण 18 आणि 48 धावांची गरज. ओहो यावेळेला काय चेंडू आहे, आणि गोलंदाज जर आपण बघितलं खार कोपरचा गोलंदाज हर्ष मसाय, या गोलंदाजाकडे जास्त हा खेळाडू माहीत नाही आहेत. तिसऱ्या पंचांसाठी रेफल, म्हणजे काय बॉल, ठीक आहे अंपायरचा कॉल नॉट आउट आहे. तर कोहली सर जरा यायचं आहे, टप्पा पडून आलाय की काय आलाय हातामध्ये ते बघायचं आहे. आणि या गोलंदाजाला प्रथमेश कोहली मी म्हणेन मास्टर माइंड लावून ऑक्शन मध्ये घेतला, हर्ष मसाय. जास्त माहितीचं नाही आहे, त्यांनी कदाचित त्याला कुठेतरी बॉलिंग टाकताना बघितलं आणि मग त्या खेळाडूला आपल्या संघामध्ये त्यांनी ऑक्शन मध्ये घेतलंय. लेफ्टी गोलंदाज आहे,
पावसाली 20 ओवरच्या मॅचेसमध्ये त्याची बॉलिंग बघितल्यानंतर त्याला इम्प्रेस केलंय आणि मग त्याची वर्णी लागली आणि पुढच्या वर्षी त्याच्यावर जास्त बोली लागेल. ज्यावेळेला खेळाडू नजरेसमोर येतो ना त्यावेळेला मग त्या खेळाडूकडे जास्त लोकांचे लक्ष केंद्रित होते आणि नक्कीच भविष्यामध्ये हा खारकोपरचा एक चमचमता सितारा होऊ शकतोय. नॉट आउट आहे, पंचांनी इथे इशारा दिला की नॉट आउट आहे. सेफ असेल बॅट्समन, पण आर आर रायडर वाहल संघाने काय बॉलिंग केली आहे. सिद्धेश कोहली, प्रथमेश कोहली आणि मग तदनंतर हा गोलंदाज हर्ष मसाय लेफ्ट हॅम ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतो. यंगस्टर आहे, यंग टॅलेंट आहे आणि जबरदस्त बॉलिंग. पुन्हा एकदा आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न होता विनय मात्रेचा, दुसरा डॉट चेंडू या षटकातील. आता मात्र 16 चेंडू आणि 48 धावांची गरज या मॅचमध्ये जिंकण्यासाठी महेश पोट शेलगर संघाला. एक एक डॉट चेंडू या मॅचमध्ये मी म्हणेन महेश पोट शेलगर संघासाठी मोठं संकट येऊ शकतोय. परेशानीमध्ये आहे संघ आणि आता मात्र काहीतरी करावाच लागेल. गोलंदाज हर्ष आडव्या बॅटने विनय मात्रेच्या बॅटमधून आलेला हा तडाखा षटकार वाडीच लॉंगॉनच्या डोक्यावरून. विनय मात्रेच्या बॅटमधून आलेला हा षटकार आणि हा षटकार या मॅचमध्ये आज सांगून देतोय की आम्ही अजूनही थांबलो नाही आहे, ही मॅच अजून संपली नाही आहे. येणारे 15 चेंडू आणि गरज आहे 42 धावांची. मानस हर्ष मसाय लेफ्ट हॅम ओव्हर द विकेट. ओहो, यावेळेला फिरवलाय चेंडू, अगदी बाहेरच्या दिशेने चेंडूला वळवलाय, हलका चेंडू वळला आणि प्रथमेश कोहली अगदी यष्ट्यानं खेचून उभा आहे. ज्या प्रकारे त्यांनी गोलंदाजाच्या पाठीवर आटवून सांगितलं की आता तुला मात्र अशा प्रकारचा चेंडू टाकावा लागेल, आता मात्र येणारे 14 चेंडू आणि 42 धावांची गरज. एक मोठा फटका या दोन चेंडूमध्ये जर आला तर मॅचमध्ये अजूनही मी म्हणेन रंगत आहे. चौदा चेंडू 42 धावांची गरज. पंचांनी पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांना रेफल केलंय. आजकाल सर्रास बघायला मिळतंय की तिसऱ्या पंचांची बऱ्याच वेळ मागणी होत आहे, कारण आज 5 कॅमेरे आहेत ओल्वे नोट प्रीमियर लीगसाठी आणि त्यामुळे तिसऱ्या पंचांकडे जास्त लक्ष केलं, कारण कोणत्याही खेळाडूवर अन्याय होता कामा नये यासाठी ही सुविधा आजकाल आपण बघत आहोत. बघायचं रनआउटची विकेट आहे की नाही आहे. स्क्रीनवरती कोहली सर आमच्या समोर आहेत. नॉट आउट आहे, नॉट आउट आहे आणि विनय मात्रे 13 चेंडू आणि 42 धावांची गरज आहे. हर्ष मसाय व्हॉट अ बॉलिंग, ब्युटिफुल बॉलिंग. अगदी मी म्हणेन छोटा कद आहे आणि यंगस्टर आणि प्रभावित करतोय हा गोलंदाज. ओ, या चेंडूवरती जर मोठा फटका आला असता प्रणय तर मग मात्र मजा होती या मॅचमध्ये. एक नो बॉल बीमर अगदी कानाच्या वरती, कमरेच्या वरती असल्यावर तर बीमर असतो, पण हा काल निलेश पाटीलने पण असे दोन टाकले अगदी बॅट्समनच्या खांद्याच्या वरती. मार्मिक ठाकूरने पण दोन टाकलेत, मीतने पण दोन नो बॉल आणि हा हर्षचा नो बॉल. 13 चेंडू 41 गरज असताना डीप एक्स्ट्रा कव्हरकडे क्षेत्ररक्षक हजर. विन आहे, विनेश फ्रीहिटचा हा चेंडू होता आणि या चेंडूवरती फक्त एकच धाव आली आहे आणि विकेट सॅक्रिफाईस करायचा इथं मात्र आर आर रायडरचे कॅप्टन प्रथमेश कोहली चलाक आहे आणि एका धावेने आता मात्र संघाची धावसंख्या महेश पोट शेलगर 20 आणि येणारे 12 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. महेश पोट शेलगर 12-40. जय महाराज.
मध्ये पाच गोलंदाज वापरण्याचा कमिटीचा निर्णय, अगदी दोन वर्ष आपण ही स्पर्धा दोन वर्षांमध्ये नियम फॉलो केले गेले की पाच षटकामध्ये पाच गोलंदाजाचं जे बघा पाच गोलंदाज ठेवल्यामुळे काय झालंय, मॅच शेवटच्या क्षणापर्यंत जाते, प्रत्येक यंगस्टरला देखील संधी मिळते आणि मग आपलं खेळ दाखवण्याची ती त्या खेळाडूला संधी देखील असते. पाच षटकामध्ये पाच गोलंदाजांचा वापर या प्रीमियर लीगमध्ये आम्ही गेले तीन वर्षामध्ये दोन वर्ष आपण बघितलं आणि हा चौथा सीझन आहे ओल्वे नोट प्रीमियर लीग सह 2023 चौथं वर्ष आणि चौथ्या वर्षामध्ये आपण हे केवी काका ग्राउंड वाहलच्या मैदानावरती हे नियोजन आयोजन आपण बघत आहात. खूप सुंदर मैदान आणि या मैदानावरती खेळण्यासाठी प्रत्येक खेळाडू मी म्हणेन वेटिंगवरती असतो. प्रत्येक ज्यावेळी या स्पर्धा या मैदानावरती भरवल्या जातात प्रत्येक संघाला वाटते की आपण या स्पर्धेमध्ये भाग घ्यायला हवा असा आहे मैदान. या मैदानामध्ये आर आर ट्रॉफी 2023 नाईटचं आयोजन आहे. नाईटची भव्य दिव्य रजनी येणाऱ्या 10 दिवसामध्ये या मैदानावरती सेलवली जाणार आहे आणि त्या स्पर्धेला मजा येणार आहे. रायगड वर्सेस ठाणा मॅच ज्यावेळी नाईटला खेळवली होती एवढा प्रचंड प्रतिसाद पब्लिकचा मिळाला होता. पब्लिक लाईव्स आणि काय ती स्पर्धा झाली होती. आजही आम्ही ती स्पर्धा विसरू शकत नाही एवढी मोठी ती नाईट रजनी या मैदानावरती. आणि हे नाईटचं मला वाटते दुसरं पर्व आहे. 10 दिवसामध्ये आपण ती रजनी बघणार. ह्यावेळेला काय करून बसलाय फलंदाज विनय म्हात्रे आणि डॉट चेंडूची सांगता लेफ्टी गोलंदाज आणखीन एक खारकोपरचा गोलंदाज बॉलर्स अक्षय गरद. खारकोपरचे दोन लेफ्टींचा गोलंदाजांचा सुनाव म्हणजे ऑक्शनमध्ये केला प्रथमेश कोल्हे आणि तो सर्रच मी म्हणेन त्यांच्यासाठी फायद्याचा ठरलाय की काय. अक्षयचा चेंडू यावेळेला तडाखा दिलाय. चेंडू सी मारेशा पलीकडे डीप मिड विकेटच्या डोक्यावरून हा षटकार. आठ चेंडू डॉट खेळल्यानंतर हा चौकार 10 चेंडू 34 चौकार आणि एक षटकार जर सोडला विनयचा तर 8 डॉट बॉल खेळलाय आणि 5 षटकांमध्ये अशा प्रकारचा क्रिकेट अपेक्षा नव्हती विनय म्हात्रेकडून. मात्र क्रिकेट आहे. आज आपण चांगला खेळाल उद्या चांगला खेळाल याची गॅरंटी नाही आहे. कधीही काहीही घडू शकतोय. 10 चेंडू आणि 34 धावांची गरज ही मॅचला जिंकण्यासाठी. महेश पोर्ट शेलगर संघ या षटकामध्ये अक्षयच्या आलेला हा षटकार तिसऱ्या बॉलवर ना 10 चेंडू आणि आता 34 धावांची गरज आहे ही मॅच जिंकण्यासाठी. यावेळेला चेंडू पाठी ठेवला आणि आउट स्विंग हा चेंडू केलाय अक्षयाने आणि डॉट चेंडू जी सांगता झाली आहे. फलंदाज इथं मात्र विवश आहे. एक जबरदस्त बॉलिंग केली आहे आर आर रायडर वाल संघाच्या गोलंदाजाने. 9 चेंडू आणि 34 धावांची गरज. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. स्टेप आउट करून यावेळेला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरून किल्ले प्रबळगड स्टँड कडे चेंडू सी मारेच्या पलीकडे 1 बाउन्स चौकार. मी म्हणेन महेश पोर्ट शेलगर संघाची थोडी रणनीती चुकली का, कारण यंदाच्या वर्षी जो फॉर्मात असणारा पंकज सारखा खेळाडू अजून पॅवेलियनमध्ये बसलाय त्याला पोंडावून ओपन करणं महत्त्वाचं होतं. या 60 मध्ये कॅप्टनची रणनीती चुकली आहे मी तरी म्हणेन, कारण आक्रमक फलंदाज आहे. यंदाच्या वर्षी भरपूर फॉर्मात आहे तो. त्याला कुठल्या प्लॅनिंगमध्ये पाठी ठेवलंय मॅच जेव्हा हातातून जाईल मग मात्र डोकं कुटण्याशिवाय काय राहणार नाही आहे. ओ व्हॉट अ डिलिव्हरी. विकेट सॅक्रिफाईस करायच्या प्रथमेशला परफेक्ट माहिती आहे की आम्हाला ही मॅच जिंकायची आहे आणि तो देखील त्या रणनीतीने त्या प्लॅनिंगने क्रिकेट खेळतोय. बिलकुल कुठलाही प्रयत्न करत नाही फलंदाजाला आउट करण्याचा. आता मात्र अंगलट आला ह्या सामना. 7 चेंडू 30 धावा 55 व्हाईट बॉल अवांतरचा इशारा आलाय. 7 चेंडू 29 धावा पंकजला ओपन वन डाऊन करणं महत्वाचं होतं या मॅचमध्ये. मैदानचे चौफेर फटकेबाजी मारण्यामध्ये पटाईत खेळाडू आहे आणि हे अंगलट आलं मी म्हणेन या मॅचमध्ये. 7 चेंडू 29 ची गरज. फटका हवेमध्ये आहे. यस, दोन खेळाडूमध्ये टक्कर झाली. प्रथमेश कोल्हे आणि गोलंदाज अक्षयमध्ये आणि ही जेल सोडली आहे आणि फलंदाज विनय म्हात्रेला हा मिळालेला जीवनदान महागात पडेल की काय काय सांगू शकत नाही. आणि येणारे 6 चेंडू आणि गरज आहे 29 धावांची म्हणजे 4 षटकार आणि 1 चौकार. लावाडीजे
मागच्या सत्रामध्ये बघितलं वाहल संघाच्या चार षटकामध्ये 37 धाव होत्या आणि शेवटच्या षटकामध्ये 22 खुटल्या होत्या. आता देखील आपण बघूया चार षटकामध्ये 31 आहे आणि 29 धावांची गरज. आणि गोलंदाज गणेशपुरी गावचा हा अतिशय वेगवान गोलंदाज प्रवेश कोहली अतिशय मी म्हणेन याचं जे बॉलिंग आपण जर बघितली बॉलिंगची लाईन लेंथ मागच्या वर्षी देखील उल्वे नोट प्रीमियर लीगमध्ये प्रथमेश आमच्या संघात होता मात्र तेवढा प्रभावित मारा करू शकला नव्हता. मात्र यावर्षी आपल्याला बघायचं आहे 2023 प्रवेश कोहलीची बॉलिंग इम्पॉर्टंट असेल. शेवटचं षटक 6 चेंडू 29 धावांची गरज या मॅचमध्ये कब्जा पूर्णपणे मिळवण्याचा प्रयत्न आर आर राडर वाहल समीर पाटील त्या संघाचे पुरस्कर्ते आहेत. अमर पाटील यांनी संघाची बांधणी ऑप्शनमध्ये ज्या प्रकारे केली गेली आहे आणि तोच परफॉर्मन्स यावेळी मैदानामध्ये काय केला या गोलंदाजाने 5 च्या 5 गोलंदाज आर आर रायडर वाहल संघाने मी म्हणेन अगदी व्यवस्थित निवडलेत. पुन्हा एकदा प्रवेश कोहली प्रवेशचा अतिशय वेगवान चेंडू मात्र पंच आमच्याकडे वळलेत व्हाईट बॉलचा इशारा 6 चेंडू आणि आता मात्र 28 ची गरज आहे. धावसंख्या धावपलकावर लागली 32 6 चेंडू 28 लेफ्टी कॅप्टन साहिल भगत हा संघाचा संघनायक आहे. मात्र या मॅचमध्ये ज्या प्रकारे त्यांनी बॉलिंग केली फक्त 4 धावा दिल्या होत्या मात्र बॅटिंगमध्ये आपली चमक दाखवू शकला नाही आहे. येणारे 6 चेंडू आणि 28 ची गरज. साहिलच्या बॅटमधून हा लॉंग ऑफच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न मात्र क्षेत्ररक्षक सिद्धेश कोहलीच्या हातामध्ये साधा सोपा झेल आणि आता मात्र फलंदाज बाद होतोय. साहिलला परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. मात्र ज्या फलंदाजाची मी प्रशंसा केली होती मी सांगितलं की यावर्षी खूप फॉर्मात आहे तो पंकज खरत यावेळेला मैदानामध्ये दाखल होतोय आणि आता मात्र थोडा वेळ झालंय असं म्हणायला हरकत देखील नाहीये. वरद एंटरप्राइजेसचे खेळाडूंनी जरा खेळाडू कक्षाच्या समोर यायचं आहे. वरद एंटरप्राइजेस प्रसाद गरजचा जो संघामध्ये जेवढे खेळाडू खेळणार आहेत त्यांनी खेळाडू कक्षा समोर यायचं आहे कारण यानंतर आपली मॅच आहे आणि कॅप्टन्सने आपल्याला इथं अनाऊन्समेंट करण्याची संधी दिली आहे. ज्या सर्व खेळाडूंनी लगेच यायचं आहे खेळाडू कक्षाच्या उजव्या बाजूला येऊन आपण उभं राहायचं आहे. 5 चेंडू आणि गरज आहे 28 धावांची. पंकज गरज स्टॅगंडवरती बघा बॅटचा फेस कोल्ला आहे. फाईन लेगच्या क्षेत्रातून चेंडू ट्रॅव्हल होतोय 4 धावांसाठी आलेला हा चौकार. बघा 4 चेंडू आणि 24 धावांची गरज म्हणजे 4 षटकार मारावे लागतील. आव्हान थोडं मी म्हणेन कडवं आहे कठीण आहे मात्र या फलंदाजाकडे क्षमता आहे टॅलेंट आहे आणि करू शकतोय हा खेळाडू पंकज. 4 चेंडू 24 धावांची गरज यावेळेला अतिशय वेगवान चेंडू अतिशय मी म्हणेन वेगावरती स्वार आहे हा काय गोलंदाज. डॉट चेंडूची सांगता झाली आहे आता मात्र 3 चेंडूमध्ये आपण स्क्रीनवरती ॲक्शन रिप्लायमध्ये बघू शकता ज्या प्रकारे चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये विसावला आहे अतिशय वेगाने बॅटच्या खालून निघून गेला चेंडू. येणारे 3 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. आर आर रायडर वाहल वर्सेस महेश पोट शेलगर ही पहिली मॅच सुरू आहे. तर मात्र लाईन भरकटलाय गोलंदाज आणि व्हाईट बॉल नंतर येणारे 3 चेंडू आणि 23 धावांची गरज. संघाची धावसंख्या धावपलकावर 37 3 चेंडू 23 धावा. जरी 3 षटकार मारले तरी मी म्हणेन महेश पोटशेलगर संघ हा सामना जिंकू शकत नाही आहे मात्र कितीपर्यंत आपण पोहोचणार किती मार्जिनने आपण हा सामना गमावणार हा प्रश्न असेल. ओ यावेळेला बॅटची एज लागली आणि फलंदाज पंकजला परतावा लागेल टंपूच्या आश्रयाला.
23 धावांची गरज आहे. सामन्यामधली रंगत निघून गेली आहे आणि आरआर रायडर वाहाल संघ प्रथमेश कोहली कॅप्टन ही मॅचमध्ये पूर्णपणे मी पकड निर्माण करतोय आणि लीग स्टेजमधील पहिली मॅच जिंकण्याचा बहुमान देखील मला वाटते आरआर रायडर वाहाल या तिसऱ्या दिवसामध्ये लागतोय. मात्र बॅटचा वरचा टो मात्र लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षक सजवलाय. शेवटचा 1 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. या मॅचमध्ये शेलगर संघाने ज्या प्रकारे सुरुवातीला बॉलिंग केली, प्रभावित मारा केला आणि तदनंतर शेवटचे 2 षटकामध्ये ज्या आलेल्या धावा, शेवटच्या षटकामध्ये आलेल्या धावा आणि मग बॅटिंगमध्ये अपयशी ठरलेला हा संघ. कारण कुठलाही फलंदाज बॅटिंग करू शकला नाही, मोठी इनिंग साकारू शकला नाही या मॅचमध्ये. आणि फिनिश या डॉट बॉल अगदी खोलात टाकला होता आणि बऱ्याच 22 धावांच्या मार्जिनने हा सामना गमावलाय. महेश पोट शेगर आणि आर आर रायडर वाल संघ पहिल्या मॅचमध्ये आपला शिक्कामोर्तब करतोय. बेस्ट ऑफ लक तुम्हाला पुढच्या मॅचसाठी आणि पुढच्या मॅचसाठी दोन्ही संघांना शुभेच्छा माझ्याकडून. आणि पुढची मॅच वरद एंटरप्राइजेस सेक्टर 18 प्रसाद आणि नेहर ऋत्वी अर्थातच मनीषचा संघ, दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच सामनावीर ठरला आहे